नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय असणार आहे PSI प्रिलिम कट ऑफ कम्पॅरिझन 2017-19. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यास चालू केलेला आहे किंवा जे इन प्रिपरेशन फेज आहे त्यांच्यासाठी एक मस्ट वॉच व्हिडिओ असणार आहे. फार छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण तुम्हाला PSI प्रिलिम कट ऑफ नेमकं काय लागतं, किती कट ऑफ लागतं याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओ येतील. छोटासा व्हिडिओ पण एक मस्ट वॉच व्हिडिओ आपण आज क्रिएट केलेला आहे. पहा, तुम्ही एक्झाम देत असता करत असते किंवा जे विद्यार्थी नवीन विचार करत आहेत की आपलं MPSC करायचे, मग त्याचं कट ऑफ वगैरे काय जास्त फारशी माहिती नसते, त्यांच्यासाठी एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर पहा, आपण 17-18-2019 या वर्षीच्या PSIचं कट ऑफचं कम्पॅरिझन घेत आहेत. नेमका फरक काय पडलेला आहे किंवा काय, तर पहा फरक पडतो आहे किंवा नाही हे तुमच्या लक्षात येईल. PSI फक्त आता 17 ही कंबाईन एक्झाम चालू झालं आहे. कंबाईन ग्रुप बी, त्याच्यात PSI असतो, STI असतो आणि ASO असतात. या तीन पोस्टसाठी एक्झाम होत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली PSI या पोस्टसाठीचंच कट ऑफ घेतो आहे. बाकीच्या पोस्टचा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला नाही, त्यासाठी आपण दुसरे व्हिडिओ बनवले आहेत. तर पहा, आपण सुरुवात करूयात. पहा, 2017 जो PSIचा कट ऑफ आहे हा जो आहे 46 लागलेला आहे. 46 ओपन, आपण व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली ओपन जनरलचा कट ऑफ पाहणार आहेत. ओपन जनरल 46, कारण तुम्हाला जर कॅटेगरीचा लाभ काही विद्यार्थ्यांना होत असेल तरी देखील तुम्ही अभ्यास करताना जनरलच्या कट ऑफच्या विचारांचा अभ्यास करावा, ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे. ओपन जनरल 46 कट ऑफ लागलेला आहे 2017 साली. पहा, वॅकन्सी चांगल्या असतात PSIच्या, दरवर्षी फार कमी अशी वॅकन्सी नसतात. 2017 पाहिलं आपण, 46 कट ऑफ लागलेला आहे. 2018 पाहता PSIचा 2018 ओपन जनरलचा कट ऑफ 44 लागला आहे. म्हणजे 17-46, 18-44 आणि बाकीचे पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पण आपण मेनली कम्पॅरिझन फक्त ओपन जनरलच्या कॅटेगरीचंच करतो आहे, कारण तेच आपल्याला फायदेशीर असणार आहे फायनली. आणि 19 पहा रिझल्ट, आता तुम्ही 19 PSIचा प्रिलिमचा कट ऑफ पहा. ओपन जनरल 44 कट ऑफ आहे हा. म्हणजे 17-46, 18-44 आणि 19-44. म्हणजे हे जे 40-45, 40-44 रेंज, ही रेंज इथं बऱ्यापैकी स्टेबल झालेली दिसते तुम्हाला. त्याचा अर्थ असा नाही की पुढल्या वेळेस पण इथेच लागेल, बऱ्यापैकी जागा किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं. पण एक पहा की या तीन जी पोस्ट आहेत, कंबाईन ग्रेड बी, याच्यामध्ये PSI, STI, ASO याच्या तीन पोस्ट आहेत. त्याच्यापैकी PSIच्या जागा दरवर्षी थोड्याशा जास्त असतात, त्यामुळे त्याचा कट ऑफ या रेंजमध्ये कमीच असतो थोडासा. 44-45-46 ही रेंज सफिशियंट असते. 46 म्हणजे हायर गेला जातो. तर 17-46 परत 18-44 लागला आणि 19 देखील 44 लागलेला आहे. तर पहा, तुम्हाला हा जो ग्राफ दिसेल तर तुम्हाला असा दिसेल की 17-46, 18-18 परत 44 आणि 19 परत तिथं स्टेबल राहिलेलं आहे 44. फारसा फरक नाही. तर या रेंजमध्ये तुम्हाला स्कोअर केलं तर तुम्हाला प्रिलिम निघू शकते. पण कधी आपला जो ट्राय असणार आहे, अटेम्प्ट असणार आहे, तो एक सेफ प्रिलिम निघाली पाहिजे. सेफमध्ये, सेफ पोझिशनमध्ये आपण असलं पाहिजे. तर 50 मार्क असले म्हणजे तुम्ही सेफ असता. ज्यावेळेस तुम्हाला PSI पोस्ट क्रॅक करायचे, ज्यावेळेस तुम्ही प्रिलिमला 50 मार्क आणता, त्यावेळेस तुम्ही सेफ असता, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम राहत नाही. त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करा. हे असे फार छोटासा व्हिडिओ बनवला, पण फार माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे की नेमकं आपलं कट ऑफ लागतं किती आणि लेटेस्ट काय घेतलेले आहेत, कारण त्यानुसार ट्रेंड चालत असतो. लेटेस्ट 3-4 एक्झाम घेतले ना आपण, त्यानुसार ट्रेंड चालत असतो. फार जुने आपण इथं कम्पेअर करू शकतो, पण त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही, कारण आता 17-17 कंबाईन एक्झाम आलेला आहे. तर त्यानुसार आपण 17-18-19 घेतलेला आहे. तर पहा, या संदर्भात तुम्हाला नवीन काय माहिती हवी असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करा, आम्ही त्याचे उत्तर नक्कीच देऊ. तर मित्रांनो, आजच्यापुरते एवढेच. आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. आजच्यापुरते एवढेच. थँक्स.